वडाळाचा हिरामण तिवारीचा परिवारांची आम्ही भेट घेतली. वडाळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पण चर्चा करून त्यांना प्रश्न विचारला आहे की त्या व्हिडिओमध्ये जबरदस्ती मुंडन करून दहशत माजवण्याचा शिवसेनाचे जे पदाधिकारी आणि प्रयत्न केला आहे त्यांना अटक का झाली नाही आहे. ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि हिरामण तिवारीच्या परिवाराला संरक्षण द्या ही आमची मागणी आहे.